नमस्कार मित्रांनो, मी देवीदास, कृषी मित्र यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेतातल्या धुऱ्यावर तुरीचं जो पीक आहे तो घेतल्या जातो, बरेच शेतकरी बांधव याचा लाभ घेतात आणि धुऱ्यावरचा जो उत्पन्न आहे तो आपल्याला अधिक फायदेशीर असतो, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून मी दाखवणार आहे। माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन जर असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, हे शेतामधील धुरे आहेत आणि धुऱ्यावर आपण तुरीचं पीक घेतल्या जातो। अतिशय हा चांगला पीक आहे। सर्वप्रथम आपण धुरे जे आहेत ते आपण दोन फारी ट्रॅक्टरने भरून घ्यायची असतात, त्यामुळे जे तुरी जे मुळं आहेत ते खोलवर जातात आणि त्याला जे फुटवे आहेत ते खूप प्रमाणात फुटतात आणि मग तुरीचा जो उत्पन्न आहे तो भरपूर प्रमाणात होत असतो। हा एक फायदा शेतकऱ्यांसाठी दुय्यम फायदा आहे आणि हा जर आपण करून घेतला तर अधिक शेतकऱ्यांनी याचा फायदा। हे बघा, लांब असे हे धुरे आहेत आणि या धुऱ्यावर आपण तुरी लावून घेतलेले आहेत। एक आता सुंदर झाडं झालेले आहेत, कारण आता हे झाडं जवळपास 4 फूट इतक्या हाईटचे झालेले आहेत आणि याला जे फुटवे आहेत हे खूप आलेले आहेत। हे बघा, एका बुंद्याला जवळपास म्हणजे 10 ते 15 हे फाटे फुटलेले आहेत, त्यामुळे ज्या शेंगा आहेत त्या भरपूर प्रमाणात लागतील। हे बघा, आता तुम्हाला हे फुटवे मी दाखवत आहे, हा जो त्याचा बुंदा आहे आणि बुंद्यापासून हे जे फुटवे आहेत हे खूप प्रमाणात फुटत असतात, त्यामुळे शेंगा जे आहेत खूप प्रमाणात लागतील आणि उत्पन्नात निश्चितच याची भर पडेल, उत्पन्न चांगला येईल। तुरीच्या तुरीला खूप रेट आहे। आता तुरीची डाळ बनवून जे विकल्या जातो ते पण त्याला पण खूप असा रेट आहे, त्यामुळे शेतकरी जे बांधव आहेत त्यांनी जर धुऱ्यावरच्या तुरीचा उत्पन्न जर घेतला तर अधिक त्याला फायदा होऊ शकतो आणि दुय्यम असा एक फायदा शेतकऱ्यांना निश्चित होऊ शकतो। आमच्या झाडीमध्ये भरपूर प्रमाणात धुऱ्यावर तुरीचा उत्पन्न घेतला जातो आणि हा उत्पन्न शेतकऱ्यांसाठी दुय्यम असा एक उत्पादन आहे। त्याचा रेट पण मार्केटला एक चांगला आहे, तुरीला तुरीच्या झाडीला रेट चांगला आहे, जवळपास 150 रुपये किलोच्या भावामध्ये जवळपास विक्रीला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक याचा फायदा होऊ शकतो। तर बाजूला सर्व जे हे जे धुरे जे टाकलेले आहेत या सगळ्या धुऱ्यांवर जवळपास तुरी लावलेले आहेत। हा एक उत्पादन चांगला असून शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा। चला मित्रांनो, हा माझा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।